अल्पवधित प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या झुंजारनेता लाईव्ह या बातमीपत्रामध्ये आपणही होऊ शकता सहभागी. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटनांचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करा व 98 81 84 077 या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा झुंजारनेता@gmail.com वर पाठवा. नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस. अंबेजोगाई पोलिसांनी लाखोचा गुटखा पकडला. दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार धनंजय मुंडे. सामाजिक उपक्रमातून लोकप्रिय आमदार संदीप क्षीरसागरांचा वाढदिवस साजरा. अजितदादा GST परिषदेत आक्रमक. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही, धारूर तहसील कार्यालयासमोर मृतदेह ठेवला. शरद पवार हेच उद्धव ठाकरे यांचे विठ्ठल आणि सिव्हर ओक हीच त्यांची पंढरी. साधू महंतांची मुख्यमंत्र्यांवर टीका. तलावात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू, बीड तालुक्यातील वरवटी येथील घटना. महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला. नारायण राणेंचा संजय राऊतांना टोला. परभणीचे नाराज खासदार संजय जाधव घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट. प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटी रुपयाचे खंडणीची मागणी. आणि आता बातमीपत्र विस्तारानं. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाचं शैक्षणिक धोरण यासह दिव्यांग व्यक्तीच्या विविध प्रश्नांना प्राधान्यानं सोडवण्यासंदर्भात दिव्यांग हक्क विकास मंचाच्या निमंत्रक खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेवरून सामाजिक न्याय विभागामार्फत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये दिव्यांग हक्क विकास मंचाच्या कामांना गती देणार असून दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वेबिनार बैठकीत याविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तांगडे, आयुक्त प्रेरणा देश भ्रतार, सहसचिव दिनेश डिंगळे, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी दत्ता बाळसराप, दिव्यांग हक्क विकास मंचाचे संयोजक विकास कनेकर आदी पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी या वेबिनारमध्ये सहभागी होते. पेट्रोलिंगवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी नगरहून आलेल्या एका टेम्पोची झाडाझडती घेतली असता त्या टेम्पोमध्ये गोवा IMDसह आदी गुटखा आढळून आला. जवळपास लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई पहाटे 4 वाजता शेपवाडी जवळील भगवान बाबा चौक या ठिकाणी करण्यात आली. या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री भगवान बाबा चौक हराळे मिल जवळ पोलीस कर्मचारी संजय बारगजे, रमेश ठोंबरे, बाबूराव घोले, अभिमान भालेराव हे पेट्रोलिंग करत होते. पहाटे 4 वाजता नगरहून टेम्पो MH04JK4782 शेपवाडीकडे येत होता. पोलिसांनी टेम्पो थांबून आतमध्ये काय आहे अशी विचारणा चालक अंगद वामनराव कदम यांना केली. मात्र त्याने टेम्पोमध्ये कोंबड्याचे खाद्य असल्याचे सांगितले. पोलिसांना चालकाच्या बोलण्यावर विश्वास वाटला नसल्यानं टेम्पोची झाडाझडती घेतली. यात गोवा RMD हा गुटखा आढळून आला. अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोनाबाधित वर्ग 4 हंगामी बदली कर्मचारी याचा 9 दिवस सुरू असलेल्या उपचारादरम्यान अखेर रात्री मृत्यू झाला आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरासह मतदारसंघातील गावांमध्ये वृक्षारोपण, रक्तदान यासह अन्य सामाजिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले असून संदीप क्षीरसागरांच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोकामना प्रार्थना करण्यात आल्या. आमदार क्षीरसागर यांच्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्यानं आमदार क्षीरसागर हे स्वतःहून होम क्वारंटाईन झाले आहेत. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मी प्रत्यक्ष उपस्थित नसलो तरी मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहात, मी उपस्थित आहे असं समजून कार्यक्रम साजरे करावे असे भावनिक आवाहन संदीप क्षीरसागरांच्या कार्यालयाच्या वतीनं करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत मतदार संघातील कार्यकर्त्यांसह संदीप क्षीरसागरवर प्रेम करणाऱ्यांनी आपल्या लढवय्या नेत्याचा वाढदिवस दणक्यात साजरा केला.
आठवडाभरात झालेल्या पावसानं बीड शहराला बकाल रूप आलंय. नगरपालिकेकडून कसलेच नियोजन नसल्यानं शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडलेत. याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. याचाच निषेध म्हणून शिवसंग्रामने आज रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या चिखलाचे पूजन करून लक्षवेधी आंदोलन केलं. बीड नगरपालिकेचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय. अरे या नगराध्यक्षांचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय. या शिरसागरांचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय. रस्त्याचं काय? शरद पवार हेच उद्धव ठाकरे यांचे विठ्ठल आहेत आणि सिल्वर ओक ही त्यांची पंढरी आहे असं म्हणत आध्यात्मिक समन्वय आघाडीनं मुख्यमंत्र्यांवर टीका केली. राज्यात मदिरा सुरू आहे पण मंदिरे मात्र बंदच आहेत असे मत साधू महंतांनी मांडले. तसेच दार उघड उद्धवा अशी हाकही यावेळी देण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वच धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र 29 ऑगस्टपर्यंत मंदिरे उघडावीत अशी मागणी साधू महंतांनी केली आहे. तसेच मंदिरे न उघडल्यास राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. यावेळी साधू महंतांच्या प्रतिनिधी MIMचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही टीका केली. मशिदी उघडणार असं म्हणण्याची जलील यांची हिंमत कशी होते असा सवाल या साधू महंतांनी केला आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. गाळात फसलेली म्हैस काढण्यासाठी गेलेल्या एका 45 वर्षीय शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना वरवटी येथे घडली. आज सकाळी शेतकऱ्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. बाळू बाबासाहेब खोटे वय 45 वर्ष राहणार वरवटी याची म्हैस काल येथीलच एका तलावातील गाळात फसली होती. म्हैस काढण्यासाठी गेलेले खोटे पाण्यात बुडाले. त्यांचा रात्री गावकऱ्यांसह अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. आज सकाळी शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिगर भाजपशासित राज्याचं नेतृत्व करायला हवे असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि चालले देशातील दुसरे सांभाळायला असे ट्विट करत राणेंनी टोला लगावला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकारची सत्ता आहे मात्र सरकार स्थापन झाल्यापासून सरकारमध्ये कुरबुरी सुरू आहेत. आता याचाच परिणाम म्हणून परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. या नाट्यानंतर ते आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे. अंडरवर्ल्डच्या नावे महेश मांजरेकर यांच्याकडे 35 कोटी रुपये मागितल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार अबू सालेमच्या टोळीतील एकाकडून ही धमकी देण्यात आल्याचे कळते. धमकीनंतर महेश मांजरेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि कोरोनाचा संसर्ग टाळा. नमस्कार.